बनावट सुलेमानी पत्थर देऊन हैदराबादच्या जिम चालकाला 6 लाखांनी फसवले। पोलिसांनी केली तिघांना अटक। हात चलाकी करत सुलेमानी पत्थरचा दिला डेमो। विज्ञान माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या जमान्यातही हैदराबाद येथील जिम व्यावसायिकाची खामगाव येथे बोलावून सुलेमानी पत्थर देतो असे सांगून 6 लाखांनी फसवणूक केली आहे। याबाबत जिम व्यावसायिकाने फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर खामगाव पोलिसात तक्रार दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक करून चौकशी सुरू केली आहे। आजचं युग हे विज्ञान माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जरी असलं तरी या युगातही काही लोक अमिषाला बळी पडून आपलीच कशी आर्थिक फसवणूक करून घेतात याचा प्रत्यय आलाय। बुलढाण्यातील खामगावमध्ये त्याचं झालं असं की हैदराबाद जवळील बालानगर येथील साईबाबा मुठ्याल बंडा या जिम चालकाला खामगाव येथील एकाने व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक व्हिडिओ पाठवून माझ्याजवळ सुलेमानी पत्थर असून तुम्हाला पाहिजे असल्यास आम्ही देऊ शकतो असं सांगितलं। जिम चालकानेही या पत्थरबद्दल बरंच काही वाचलं होतं आणि पुढील बोलणी होऊन हा पत्थरचा सौदा 10 लाख रुपयात ठरला। ठरल्याप्रमाणे जिम चालक रक्कम घेऊन खामगाव येथे पोहोचल्यावर 7 ते 8 लोकांनी मिळून जिम चालकाला प्लास्टिकचा तुकडा दाखवून डेमोही दिलाय। यात या व्यक्तीच्या हातात तो पत्थर दिला की ब्लेडने कापले तरी जखम होत नाही, नेल कटरने नख कापल्या जात नाहीत, तसेच कैचीने केसही कापले जात नाही असं हात छलाकीने भासवलं आणि ठरल्याप्रमाणे 6 लाख रुपये घेऊन पोबारा केला। त्यानंतर या जिम चालकाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्याने खामगाव पोलिसात तक्रार दिली। पोलिसांनी काही तासातच 3 भामट्यांना अटक केली असून इतर 4 फरार आहेत। प्रदीप त्रिभुवन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खामगाव शहर पोलीस स्टेशन। हैदराबाद येथील साईबाबा मुथ्याल बंडा हा व्यक्ती खामगाव शहरामध्ये एका व्यक्तीने बोलल्यामुळे तिथे या ठिकाणी गणेश नावाचा जो व्यक्ती होता त्याने बोलल्यामुळं या ठिकाणी आला होता। त्याला साईबाबा यांना व्हॉट्सअप क्लिपवर एक मेसेज गेला होता की सुलेमान दगड आहे म्हणून, ज्यामुळे